पार्थ अजित पवार हे कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे सध्या चर्चेत आहेत? अकोट येथील इस्कॉन मंदिराच्या श्री जगन्नाथ रथयात्रेत सहभागी होत चक्क पार्थ यांनी धार्मिक गीतांवर ठेका धरल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पार्थ अजित पवार यांना मावळ लोकसभेची उमेदवारी मिळाल्यापासून कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे ते नेहमी चर्चेत आहेत. उमेदवारी मिळाल्यानंतर आजोबा शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. मात्र त्यांनी अडखळत केलेल्या भाषणामुळे ते चांगले चर्चेत राहिलेत आणि विरोधकांनी त्याची खिल्लीसुद्धा उडवली आहे. शनिवारी झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पार्थ पवारांनी एकेरी उल्लेख केल्याने ते पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अनेकांनी त्यांच्यावर टीकासुद्धा केल्याचं पाहायला मिळालंय. शनिवारी अकोट येथील इस्कॉन मंदिराच्या श्री जगन्नाथ रथ यात्रेत पार्थ पवारांनी कार्यकर्त्यांसोबत गाण्यावर ठेका धरला आणि हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनलाय.